भारतीय जनता पार्टीच्या वतीने 4 वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा आणि सरकारच्या योजनांची विविध माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यापारी वर्गास दिली, तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या घरी जाऊन यानिमित्ताने त्यांनी संवाद साधला. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विशेष संपर्क अभियान राबवण्यात येत असून या माध्यमातून केंद्र तसंच राज्य सरकारच्या विकासात्मक कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यात येत आहे. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी या विशेष संपर्क अभियानांतर्गत शनिवारी मार्केट यार्ड तसंच चाटी गल्ली इथल्या व्यापाऱ्यांशी संवाद साधला. गेल्या 4 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा त्यांनी यावेळी त्यांच्यासमोर मांडला. सरकारची यशस्वी 4 वर्षांची वाटचाल या संदर्भात त्यांनी व्यापाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. याचबरोबर त्यांनी वकील, शिक्षक, डॉक्टर, समाजसेवक आदींच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या एकूणच योजनांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार हे सकारात्मक वाटचाल करत असून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामं ही गेल्या 4 वर्षात मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली आहेत. हीच कामं समाजातल्या विविध मान्यवरांपर्यंत नेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधतानाच त्यांच्या विविध सूचना देखील जाणून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत असल्याचं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यावेळी बोलताना म्हणाले. परिवर्तनाचे 48 महिने म्हणाले म्हणावे लागेल, कारण या देशात अनेक विकासाची कामं त्यांनी या 48 महिन्यात केलेले आहेत. त्या चांगल्या गरीब गोरगरीबापर्यंत हा विकास पोहोचवावा आणि गोरगरीबापर्यंत सर्वांना गोरगरीबापर्यंत हा विकास घेऊन जावा आणि सर्वसामान्य गोर या देशातल्या तळागाळातल्या माणसाला, शेतकरी माणसाला, कामगार माणसाला आणि त्यांच्या विकासाचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी सातत्यानं या 48 महिने जे काम केले, 4 वर्ष त्यांचे जे पूर्ण केले, या देशात केवढं नाही तर त्या कामाचा उपयोग त्यांच्या चार वर्षाचा कामाचा जे उपयोग केवळ या देशात, विशेष करून आपल्या महाराष्ट्रातील फार मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ या सर्वसामान्य गोरगरीबांना मिळालेला. या सगळ्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत जायला पाहिजे, सर्वसामान्य जनतेपर्यंत मिळते का नाही हे बघण्याचं काम आम्ही सगळ्यांचे लोकप्रतिनिधींना आणि या सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन त्यांना भेटून आणि त्यांची चौकशी करायला पाहिजे आणि त्यांना त्या चार वर्षाच्या कामाचा आढावा त्यांच्यासमोर ठेवण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या वतीने चालू आहे. या प्रसंगी सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक अमर पुदाले, नारायण बनसोडे, नागेश भोगडे तसंच राजकुमार पाटील, बिपिन धुम्मा, महेश तापडिया आदींची उपस्थिती होती.